पहा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवंचे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त Z5 वर. Z5 ऍप आताच डाउनलोड करा. पोळेल ना, नीट पकड, सोड, हा हात सोड, गॅस कमी कर. अगं ए आवरा ना पटापट, हात चालवा ना. आत्ता बयोबाई येईल म्हणे दारापर्यंत आले गणपती, आणि अजून तुमचा 21 भाज्यांचा स्वयंपाकही नाही. नाही अक्का, नेहमीप्रमाणे यावेळेस पण नैवेद्य अगदी वेळेवर होणार. यावेळेस मदतीला एक हात जास्त आहे. हो आदिती, भाजीचा बघ कसा घमघमाट सुटलाय. छान झाली असेल ना. हो ग आदिती, जरा किसलेलं खोबरं आणून देशील. हो. पल्लू काकी, हा, आणि वेलचीचा डबा आण ना. हो. सगळ्यात छोटा डबा हा. हळूहळू कळेल सगळं तुला. वेलची. आदिती भाजी झाली बघली, थोडीशी परत आणि गॅस बंद कर. आवरा आवरा पटापट करा. आदिती हे घे पाणी. हा. कोणाला देऊ? तुझ्यासाठीच आहे. सकाळपासून किती धावपळ चालली आहे. आदिती हे घे, आदिती ते दे. मग हे तर करायलाच हवं तिनं. मला मज्जा येते गणपतीची तयारी करायला. मोठे बाई, हे बघा, आपल्या गणपतीच्या उपरण्याला मी ही लेस लावली आहे. कशी वाटते? अगं कालपासून तू तेच दाखवते. महालक्ष्मीची साडी शिवायला सांगितली ती, त्याचं काय झालं? महालक्ष्मीची साडी? अगं हो, तुझ्या आईची नाही काही. अगं या गणपती बरोबर येतात. कुठे त्यांना गौरी म्हणतात, कुठे महालक्ष्मी. अगं बाई साड्या राहिल्या असत्या. नानी. नाने. मी करू का तुम्हाला मदत? चालेल. घ्या. अगं आधी तिला तर आठवू दे वेळेवर काय करायचंय ते, मग तुम्ही तिला मदत करा. झाली का सगळी कामं? झाली. 21 भाज्यांचा नैवेद्य झाला. गणपती यायच्या 21 भाज्यांचा नैवेद्य तयार झाल्या. मी करून घेतल्या. आता हा वसा पुढे नाच सुनांनी देखील चालवायला हवा. अहो चालवायला घेतलाय तिने. तुमच्या होणाऱ्या नाचसुनेनी स्वतःच्या हाताने एक भाजी बनवली आज. नाही नाही, ताई काकींनी जसं सांगितलं तसं मी केलं. कुकिंग येत नाही मला, आयुष्यात पहिल्यांदाच करतेय मी. माहित नाही कशी झालीय. अगं प्रेमानं केलेस ना, मग त्यात आपोआप चव उतरेल. या घरात तू रमलेली बघून खूप बरं वाटत. आता लवकरच तुझ्या हातचं जेवण सर्वांना करून घालायचं. हो बरोबर आहे. एक चला, दारापर्यंत मिरवणूक आली आहे. गणपती आले, चला चला. अगं करंडा, आरतीचं ताट सगळं घेतलं की नाही? तयार आहे तयार, फक्त तांदूळ राहिलं. घेते मी. गणपती बाप्पा.
गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. अरे अचानक डोळ्यात पाणी का रे आलं?
थकलेल्या नातवाच्या पाठीवरून जसा आजोबाने हात फिरवावा ना, तसा त्याने तुझ्या पाठीवरून हात फिरवलाय. मी हे सगळं पहिल्यांदाच अनुभवते. अगं मोदकाचं ताट आण. हो नैवेद्य दाखवला की मग घ्यायचा, तुलाच देणार पहिला. सगळ्यांनाच आवडतात, मलाही आवडतात. हो पण तुम्ही आवर घाला. सण आला की सगळे पथ्य विसरता. अयो बाई आधी आदितीला द्या, तिने कुठे खाल्ले इच्छा आजचे मोदक. घे बाळा तुला पहिला प्रसाद. कसे झाले मोदक? छान लागतात मोदक. लागतात? अगं अशी पहिल्यांदा खाल्ल्यासारखी काय बोलते? पहिल्यांदाच खाते मी. पहिल्यांदा म्हणजे मोठ्या बाईच्या आजचे पहिल्यांदा खाते असं म्हणायचं तिला, हो ना? नाही, मी माझ्या आयुष्यात कधीच मोदक खाल्ले नाहीये. काय तू मोदकात कधीच आयुष्य खाल्लं नाहीयेस? सॉरी सॉरी सॉरी, म्हणजे तू आयुष्यात कधीच मोदक खाल्ले नाहीयेस? नाही. हा बयो बाई अवघडे बाई. काही हरकत नाही, या गणपतीत सगळे शिकवेन तिला. काय इच्छा होती सांग ना का अदिती? शांत रा, काय मागितलं ते सांगायचं नसत. पण मी काही मागितलंच नाही. काय काहीच मागितलं नाही? अगं मागायचं काहीतरी. अहो मी डोळे बंद केले तर बाप्पाच दिसत होता, त्यालाच बघत राहिले. काही मागायचं सुचलंच नाही. किती निरागस आहेस ग पोरी तू. देवाकडे मागायची वेळ आली तर लोकांच्या याद्या तयार असतात. तुला काहीच मागावं असं वाटलं नाही बाप्पाकडे? एवढी छान माणसं भेटली आहेत, सीट भेटलंय, आणि काय हवं? सिद्धू खूप छान नाचून आणलीस या घरामध्ये. बाप्पा लहानपणापासून तुझ्याकडे जे जे मागितलं ते सगळं तू मला दिलंस, न मागता नाही बरंच काही दिलंस. हो आता मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही, कारण तू अदितीला माझ्या आयुष्यात घेऊन आलास. तिच्या इतकी छान सुंदर समजूतदार बायको दिलीस. अदिती म्हणते ना, आणि काय हवं? खरंच अदिती सारखी आयुष्याची जोडीदार असताना आणि काय हवं? थँक्यू बाप्पा. तुला अदिती खरंच एवढी आवडते? इकडे तिकडे काय बघतोयस? मी बोलतोय गणपती बाप्पा. वो
बोल सिद्ध सिद्धार्थ, तुला आदिती खरच आवडते? हो बाप्पा, आदिती मला आवडते, खरच खूप आवडते. पण बाप्पा एक प्रॉब्लेम आहे. काय काय प्रॉब्लेम आहे? तिचं नाक आहे ना जरा नकट आहे. नकटी नकटी नाहीये ती, बरी आहे तशी. हा बरी आहे, पण बाप्पा काय माहितीये का, मी तिच्यावर खूप प्रेम करतो पण ती माझ्यावर प्रेम करत नाही. कोण म्हणालो तिचंही तुझ्यावर प्रेम आहे? नाही बाप्पा, मध्ये मध्ये ती रागवते माझ्यावर. आपल्याच माणसांवर रागवतात ना. हे पण बरोबर आहे, पण तरी एक प्रॉब्लेम आहे. काय? तिची उंची आहे ना जरा कमी आहे. एवढी कमी नाहीये माझी उंची. काय मी त्यातला एक मोदक घेऊ? नाही नको, अगं मोजून ठेवलेले असतात ते. बाप्पांची परमिशन घेतली तर? नाही का, सॉरी. काय सांगू? बर बर, बाप्पानी परमिशन दिली, बाप्पानी सांगितलंय आता एवढी गोड मुलगी मोदक मागते तर एक मोदक देऊन टाक तिला. थांबालच. किती छान वाटत ना गणपती समोर, असं वाटतंय पाहतच राहावं. शेतीतलं काय करतो तुला सांग बरं मला, बटाटा मूळ आहे का खोड आहे? बघा आहे ना, काहीच माहित नाही. मोदक पण बनवतात नाही आणि मला सारखं सांगतात अभ्यास कर अभ्यास कर. म्हणजे मी मोदक? अगं बाई, आम्हाला नाही बाई कुणी मोदक बनवायला शिकवले. हे गप्प बसा ग, कशाला माझ्या नातवाला त्रास देताय? शिकवतोय तो शिकव द्या ना. तू बनव ग मोदक बनव. किती बनवायचे? अगं तुझा नवरा खाईल तेवढं बनव. अच्छा, दोन तीन बनवू ना म्हणजे. काय झालं? अगं एका बैठकीत 50 मोदक खातो तो. काय? नाही नाही 50 नाही, म्हणजे खायचो आता 2-3 खातो. डाएट करतोय ना जरा वजन कमी करायचं म्हणून. सिद्धू आतापासून बायकोची बाजू घ्यायला लागला वाटत. कोणी पिशव्या घ्यायला येणार आहे का? तर मोठ्या बहिणीचा मान संपला. आला आमचा रणगाडा. रत्नाक्का माझ्याकडे द्या, मी ठेवतो. तूच रे सख्या तूच, नाही तर भावांना वेळ कुठे बहिणीकडे पाहिला. तिकडे नाही, बयोबाईच्या खोलीत ठेव. अगं रत्नाक्का, तुझीच वाट पाहत होतो आम्ही. राव दे रे, म्हणे वाट बघत होतो. इतकं होतो तर दारात येऊन उभं राहायचं ना. राहणारच होते, पण म्हटलं तुम्ही यायच्या अगोदर तुमचा आवाज येईल मग जावं दारात.
कळतात बरं टोमणे. असो बयो बाई, महालक्ष्मींसाठी साड्या आणल्यात, सगळी तयारी केलीये. ए तुझ्या सुनांची तयारी झाली नसेलच. आणि हे काय, मी यायच्या आतच मोदक वळायला घेतले का? माझा हात लागला असता तर कडू झाले असते वाटतं मोदक. मग तू लवकर यायचं होतस. तुम्हालाच बोल, या सगळ्यांना काहीच बोलू नको. ते काही नाही, बहीण इथे गावातच दिली आहे ना, म्हणून यांना किंमत नाहीये माझी. बर बाई ये बनव, तुझ्या हाताने बनव. चल बनवणारच आहे. उगीच चिडचिड नको करू, बनव. माझ्या हातचे मोदक असलेच पाहिजेत. आली का नुसती कटकट करत राहते. आता तुमचा तो मानाचा मिठाचा मोदक बनवा. काय मिठाचा मोदक बयोबाई बनवणार होत्या? पण मी तर तो कधीच बनवलाय. हा मिठाचा मोदक म्हणजे काय असतो? अगं ह्या मोदकांमध्ये ना आम्ही एक मिठाचा मोदक बनवतो आणि तो ज्याच्या वाटेला जाईल तो भाग्यवान. आणि त्या व्यक्तीने त्याची एक इच्छा व्यक्त करायची, मग आमच्या घरातली सगळी माणसं ती इच्छा पूर्ण करतात. वाव किती मस्त आहे. मला आवडेल हा मिठाचा मोदक मला मिळाला तर. नाही नाही ते शक्य नाही. दरवर्षी मिठाचा मोदक माझ्याच वाट्याला येतो. किती लकी आहात तुम्ही. आहेच. आणि यंदाही मिठाच्या मोदकाचा मान मलाच मिळणार आहे. आता हा मोदक कोणाच्या वाट्याला जाईल काय माहित. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सिद्धू नैवेद्य दाखवून घ्या आता. चला आता बघूया मिठाचा मोदक कुणाला मिळतो ते. चला करा सुरुवात. मिठाचा मोदक कुठला आहे? ज्याच्या वाट्याला येईल ना त्याची इच्छा पूर्ण होईल. दरवर्षी ठरवून आपण तो मोदक रत्नाकरांना देतो ना. मला वाटत ना तो असेल मिठाचा मोदक. नाही तो ना तो कोपऱ्यातला आहे तोच असणार. आपण नाही मला नाही आठवत कुठला मिठाचा मोदक ते. आमच्या गणपतीचं दर्शन घ्या, आता सगळे एकत्र सण साजरा करूया. आत्ताच आरती झाली, मोदक घ्या. मला नकोय. अहो प्रसाद आहे हा, नाही म्हणून कसं चालेल? आमच्या घरचे मोदक खूप गोड असतात बरं का, एकदा खाल ना तर परत मागाल. अहो घ्या घ्या घ्या. काय झालं? खारट होत आहे. असा अपमान करता तुम्ही पाहुण्यांचा? गोड मोदक सांगून खारट मोदक भरवता? मॉम अग लकी ठरलीस तू. काय भाग्यवान आहात. अहो हा खारट मोदक ज्याच्या वाटेला येईल ना ती व्यक्ती आमच्यासाठी मानाची असते. ती व्यक्ती जी इच्छा व्यक्त करेल ना ती आम्ही सर्वजण मिळून पूर्ण करतो. व्हॉट खरं मागा ना, तुम्ही जे मागाल ते आम्ही पूर्ण करू. मोठ्या बाई ही अशीच नेसवायची असते ना साडी. मोठ्या बाई
काय झालंय? तुम्ही सगळे असे शांत का? महालक्ष्मीच्या तयारीला दरवर्षी जो उत्साह असतो तो का नाहीये? काय नाही ग मोठ्या बाई, आदिती किती गुणाची पोर आहे, इतके दिवस झाले सगळे ऍडजस्ट करते, पण हूं की चू नाहीये. सकाळी उठल्यावर तिला हवं ते तिच्या समोर हजर होत, आणि इथे ती आपल्या स्वयंपाकघरात सकाळी लवकर उठून राबली. हे सगळं ती आपल्या प्रेमाखातर करत होती. हो, पण आता तिला हवं ते आणि हवं तसं इथे मिळायला हवं. तिला या घरात परकं वाटायला नको. मोठ्या बाई, तुम्ही काळजी नका करू. हो मोठ्या बाई, आपण सगळं व्यवस्थित करू. मोठ्या बाई, आम्ही आहोत ना. सोन पावली आली, सोन पावली आली, सोन पावली आली. घरच्या लक्ष्मीच्या पावलांबरोबर महालक्ष्मींना आत द्या. आदिती, अर्चना, तुम्ही पण यांच्या मागोमाग या. हा वारसा तुम्हाला पुढे चालवायचा आहे. सिद्धू, सिद्धू कुठे? अरे सिद्धू, तू वरती काय करतोय? तुला गणपती उचलायचा आहे, खाली ये लवकर. आदिती, ये पुढे. हो. सिद्धू, पुढच्या वर्षी जोडीने येईल असं सांग बाप्पाला. काय सिद्धू, अरे कुठे हरवला? अरे बाप्पाला सांग पुढच्या वर्षी जोडीने येणार म्हणून. पुढच्या वर्षी जोडीने सिद्धू, अरे उचल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.
काय रे, काय झालं? मूर्ती उचलली जात नाही. अरे सिद्धू जोर लाव. दुमण्याने बाप्पाचा पाठ पकडलाय. दुमण्या बाहेर आहे, दुमण्या बाहेर आहे, नाही दुमण्या बाहेर आहे, नाही. मूर्ती सोड दुमण्या. मी नाही सोडणार. दुमण्या इकडे, इथे सर. दुमण्या, दुमण्या इकडे सर, ये इकडे सर. ऐक दुमण्या, दुमण्या ऐक, इकडे चल, ऐकत जा. गुड बॉयस ना तू. दुमण्या, दुमण्या गुड बॉयस. गुड बॉयस ना तू. दुमण्या तुला सांगितलं कळत नाही का? नाही, माझा पप्पा राहू दे. दुमण्या आता हट्टीपणा करशील ना तर हँगर ने मारेन मी तुला. मार, मला मारलं तरी चालेल, पण माझे पप्पा नको ना घेऊन जा. मोठे भाई सांगा ना, माझ्या पप्पा नको ना घेऊन जाऊ. दुमण्या, राजाज विसर्जन आहे ना, बाप्पाला आता लवकर जाऊ दे, म्हणजे पुढच्या वर्षी लवकर येते. सिद्धू दादा प्लीज ना, माझ्या बाप्पाला नका ना घेऊन जाऊ. अप्पा, अप्पा काका प्लीज. दुमण्या, अरे पाहुणा आहे तो आपल्या घरचा, आणि पाहुण्या माणसाला कधी ना कधी आपल्या घरी जावंच लागतं ना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काळजी करू नको, बाप्पा सगळं नीट करते.